महावितरण विरोधातील आंदोलनात सहभाग घेत वर्षाच्या आजीबाईंनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले यावेळी त्यांना अश्रू झाले माढा तालुक्यातील टेंभरुणीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आक्रोश आंदोलनात चव्हाणवाडी गावच्या सुभद्रा संभाजी चव्हाण या अठ्ठ्याऐंशी वर्षीय आजीबाईंनी सहभाग नोंदवला महावितरणच्या विरोधात निदर्शनं करून संताप व्यक्त करताना त्यांना रडू कोसळलं यावेळी आजीबाई महावितरणच्या कारभारावर चांगल्याच दिसून ऊस न, न नेल्यामुळं शेतात ऊस तसाच उभा आहे माझा आर्थिक प्रपंच ऊसावरच आहे त्यातच महावितरणनं वीज तोडली सांगा आम्ही जगाव की मरावं असा संतप्त सवाल मांडत आजीबाईंना अश्रू अनावर झाले माझी पाण्याची अडचण आहे तुम्ही आठ रोज झाला बंद केले आम्हाला पाणी प्याल नाही लोक चुटक्यावर चालू करते काय करायचं घडी नाही माणूस नाही ना। तुम्ही सांगा माझं म्हणणं आहे की तुम्ही चालू कराय माझं म्या कोटीचेन भरलेलं आहे माझे पावती नाही तिथे नाही काही नाही आहे कोटेशन तिथे <गला>, बोला 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 तो तेरी टीम वर्गे थे एक्ट्रेस जालू पुल जाए संजय पाटील भीमा नगरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन टेंभुर्णी महावितरण समोर दिनांक तीन रोजी नुकतंच केलं महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून कुलप ठोकून घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढं महावितरण नमलं आणि वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर टेंभुर्णी परिसरातील शेतकरी या कार्यालयासमोरून उठले महावितरणकडून शेतीपंपाचं वीज बिल भरण्याचं आवाहन केलं जात आहे मात्र तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याकडे गेलेलेच नाहीत त्यामुळे आर्थिक पेच शेतकऱ्यांपुढं निर्माण झाला आहे त्यातच महावितरण वीज कनेक्शन तोडत असल्यामुळं शेतकरी हातबल झाला आहे आक्रमक शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना टिंभरुणी पोलिसांना बोलवण्याची वेळ आली अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजिंगी उडाली